की शिकायत लेकर थाने पहुंचे बेटे को उसके पिता की मौत की खबर मिली। बेटे ने घटनास्थल पर सड़क किनारे पड़े शव की शिनाख्त अपने पिता अरुण गोपी चंद घरडे के रूप में की। बेटा सचिन घरडे है, वो शिकायत करने बेल तरोड़ी थाने में गया था। फिलहाल बेल तरोड़ी पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया है। पुलिस के अनुसार पुलिस को मंगलवार को दोपहर करीब 3 बजे सूचना मिली कि वर्धा रोड से आउटर रिंग रोड की ओर जाने वाली सड़क पर एक व्यक्ति का शव पड़ा है। पुलिस निरीक्षक स्वीच बकवर सहयोगियों के साथ घटनास्थल पर पहुंचे। पुलिस ने शव का पंचना शुरू कर दिया। इधर दत्त नगर बेसा निवासी सचिन परडे नामक युवक बेल तरोड़ी थाने में अपने पिता के गायब होने की शिकायत लेकर पहुंचे। उसके पिता सोमवार की शाम से घर नहीं लौटे थे। सचिन को काफ़ी खोजबीन के बाद भी पिता का कुछ भी पता नहीं चला, तब वह बेटा उनके गुमशुदा होने की शिकायत करने पहुंचा। थाने में उसे पता चला कि एक शव बेल तरोड़ी क्षेत्र में आउटर रिंग रोड की ओर जाने वाले मार्ग पर पड़ा है। सचिन तत्काल घटनास्थल पर पहुंचा। डेड बॉडी इधर से मिली, वो गाड़ी में ब्लैरो कैमरे में तो यही दिखाया गया गाड़ी में थे वो। लाके फेंके कैसे उसको? पता नहीं, हमें तो ये भी नहीं पता कब होया क्या से होया। सर आपल्या बेलतुरुडी PS अंतर्गत एक बॉडी मिळाली आहे, नेमकी काय आहे, कोणाची आहे, काय सांगताय सर, कशामुळे तो मरण पावला, कोण आहे? आपल्या बेलतुरुडी पोलीस स्टेशन अंतर्गत वर्धा रोड राणी कोठी ते टोल नाका असं जाण्याच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला एक बॉडी आहे किंवा एक पुरुष जाती व्यक्ती पडलेला आहे अशी माहिती आम्हाला गावच्या पोलीस पथकाकडनं भेटली होती। त्यावरून पोलीस ताबडतोब तिथे रवाना झाले, परंतु त्या इसमाला ओळखणारे कोणीही आमच्याजवळ नव्हते, त्यामुळे आम्ही त्याची ओळख पटवण्याचा खूप प्रयत्न केला। त्यावेळेला ती व्यक्ती मृतावस्थेत होती आणि त्यानंतर काही कालावधीनंतर पोलीस स्टेशनला एक मुलगा त्यांचा शोधत आलेला होता, तिला म्हणजे मृताचा त्याला माहीत नव्हतं इकडे कोण आहे। तो शोधात आला असता त्याला पोलीस स्टेशनच्या आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं वर्णनावरून असा व्यक्ती आम्हाला भेटलेला, तर तुम्ही त्याला आणि ते ओळख बघा। त्यावरून मुलगा तिथे स्पॉटवर आला तर त्यांनी ते ओळखलं की ते त्याचे वडीलच होते, अरुण गोपीचंद घरडे। त्यांचं वय आहे 53 वर्ष आणि ते एक बोलेरो पिकअप चालक मालक आहे, किरायाने सामान घेऊन जाणे वगैरे असं त्यांचा व्यवसाय होता। आणि मुलांकडनं अशी माहिती भेटली की ते एक्सेस दारू पण प्यायचे आणि घरी येण्याचा त्यांचा निश्चित वेळ नव्हता, त्यामुळे काल रात्री तो शोधत बसला आणि सकाळीसुद्धा त्या वडिलांना शोधत होता। त्यामुळे आता पोलिसांनी पुढची मर्ग दाखल केलेला आहे आणि पोलिसांतर्फे तपास सुरू झालेला आहे। काही हत्येचा वगैरे प्रकार समोर येतं असं काही आहे का सर संशयास्पद? सध्याच्या घडीला असं काही सांगता येणार नाही, प्रायमा पेशी मर्ग आपण दाखल करून तपास करतो, त्यानंतरच पुढील माहिती देऊ।